सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी सरोज. आज आपण कारळाची चटणी करणार आहोत. कारळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. आपण एक वाटी कारळं घेतलेली आहेत, चवीला मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि 8 ते 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे. आणि सुरुवातीला आपण कारळं आता भाजून घेणार आहोत. आपण गॅस लावून घेणार आहोत. गॅस लावून घेतलेला आहे. आपण कढई गरम करत आहोत. त्यात आपण वाटीवर जे कारळं घेतलेली आहे ते घालणार आहोत. मी हे स्वच्छ निवडून घेतलेले आहे. कारळं म्हणजे हा केळीचाच प्रकार आहे. याला काळे तीळसुद्धा म्हणतात आणि काही भागामध्ये खुरसणी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही बऱ्याच बायका आपण जसं शेंगदाण्याचं कूट करून ठेवतो त्याप्रमाणे बऱ्याच भागातील बायका या कारळाची जी पूड आहे किंवा जे कूट आहे ते कूट छानपैकी भाजून बनवून ठेवतात. आणि जसं आपण शेंगदाण्याचं कूट वापरतो भाजीला त्याप्रमाणे काही बायका या कारळाचं कूट देखील भाजीला वापरतात. आणि ही कारळं वापरून बऱ्यापैकी महिला भरलं वांगं किंवा ज्या आपल्या दाणे टाकून ज्या भाज्या करतो आपण, मिरची, शिमला मिरची अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्यात कारळाचा वापर प्रामुख्याने करतात. आपण बारीक गॅसवरती छानपैकी भाजून घेणार आहोत. करता मंद गॅसवरती छान कारळं तडतडायला लागतील तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कारळं भाजण्यात आलेली आहे. आता तडतडायला लागलेली आहे. पहा तुम्हाला आवाज देखील येत असेल. त्याच्या ज्या बिया आहेत त्या भाजल्यानंतर तडतडायला लागतात आणि मग आपल्याला कळतं की आपल्या या ज्या कारळं आहेत ते छानपैकी खमंग भाजले गेलेले आहेत. जास्त काळे करायचे नाही आहेत आपल्याला. मग नंतर जास्त काळे जर केले आपण तर चटणी आपल्याला करसट लागेल आणि छान खमंग घरामध्ये त्याचा सुगंध दरवळतो असा इतपतच आपल्याला भाजायचे आहे छानपैकी. कोणी यात शेंगदाणे किंवा तीळ देखील घालतं आपली सोयीनुसार आपण घालू शकतो पण ती मिक्स चटणी म्हटली जाईल. आपल्याला प्लेन कारळाची चटणी करायची आहे त्यामुळे आपण यात तीळ किंवा शेंगदाणे कुठले चा वापर करणार नाही आहे. आपण गॅस बंद करत आहोत. आता हे जे कारळं आहे ते छानपैकी भाजले गेलेले आहेत. आपण आता एका ताटलीत काढून त्याला गार होऊ देणार आहोत. आपण गार होण्यासाठी ठेवलेले आहे. मी मुद्दाम पसरट ताटली घेतलेली आहे म्हणजे लवकर गार होतील यासाठी मी पसरट ताटलीमध्ये ठेवलेले आहे. गार झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून भाजून घेतलेले आहे. आता गार झालेले आहेत. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ह्या ज्या 8-10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण घालणार आहोत. यात आपण जिरं घालणार आहोत. यात अंदाजे 1 चमचा जिरं घालत आहोत. आपण मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालू आपण.
आणि लाल मिरची पावडर आहे ती, ही मिरची पावडर खूप तिखट आहे त्यामुळे मी अगदी थोडी घालणार आहे. आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता हे सर्व एकत्र करून मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने कारळाची चटणी बनवून तयार आहे. कारळसुद्धा तेलबिया आहे आणि त्याची चटणी नेहमी आपल्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश करावा. अतिशय सुंदर होते आणि जर आपल्या भाजी तयार नसेल तर मुलं चपातीबरोबर आणि ब्रेडबरोबर ही चटणी खाऊ शकतात, भाकरीबरोबर खाऊ शकतो. चवीला अतिशय सुंदर लागते. 2-3 महिने तरी ही चटणी खराब होत नाही. फक्त एकच खबरदारी घ्यायची आहे की आपण जेव्हा ही चटणी बनवू आणि ज्या कंटेनरमध्ये आपण भरू त्याला पाण्याचा अजिबात हात लागता कामा नये. आज मी तुम्हाला जी कारळाची चटणीची रेसिपी दाखवलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझी ही जी रेसिपी आहे ती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि माझी ही जी रेसिपी आहे कारळाची चटणी ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.